नमस्कार, होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही पुन्हा आहोत रत्नागिरीमध्येच. एकदा एखाद्या गावात आमचा दौरा जर लागला की मग आम्ही त्याच गावात फिरत असतो. खूप साऱ्या वहिन्यांचे फोन्स येतात, SMS येतात की आमच्याकडे या, हा आगळा वेगळा खेळ आमच्याबरोबर सुद्धा खेळा. म्हणून मग आता रत्नागिरीमध्येच आमचं बस्तान आहे आणखी काही एपिसोड. आज आपण भेटणार आहोत रोडकर वहिनींना आणि पांडव वहिनींना. मी जेल रोड या परिसरात आहे आत्ता सध्या. आपण भेटायला चाललो आहे रोडकर वहिनींना. चला तर मग रत्नागिरीमधल्या जेल रोडवरच्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या सौ सीमा चंद्रकांत रोडकर वहिनींना आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. नमस्कार. संपूर्ण नाव? सीमा चंद्रकांत रोडकर. माहेर कुठलं? अलिबाग रायगड. अलिबाग, इकडे समुद्र इकडे समुद्र. तिकडे आंबे होतात का? होतात. कोकणा एवढे नसतील? एवढे नाही. रत्नागिरी सारखं तर नाहीच नाही. हा, होतात पण एवढे नाही. पण अभिमान कुठला वाटतो, अलिबागचा की रत्नागिरीचा? दोन्हीकडचा. दोन्हीकडचा. पण लग्न आधी वाटायचं का रत्नागिरीचा अभिमान? रत्नागिरी माहितीच नव्हती. नाही म्हणजे आलो नव्हतो केव्हा आम्ही. पुस्तकात वाचून माहिती? पुस्तकात माहिती. हा, पण मग कधी आला तिकडे? आम्ही लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने. बर, नमस्कार. नमस्कार. आपलं संपूर्ण नाव? चंद्रकांत गणपत रोडकर. बर, काय करता आपण? मी सर्व्हिस. सर्व्हिस करता? हा. तुम्ही अलिबागलाच होतात? हा. काय करायचं तिकडे? तिकडे पण सर्व्हिसला होतो. बर, आणि परिवार सगळा अलिबागचा? होय, अलिबाग. म्हणजे तुम्ही मूळचे अलिबागचे? येस. बर, मग आता इथे येऊन किती वर्ष झाली? इथे आम्हाला 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. आणि लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला झाली 8 वर्ष. सॉरी, 9. म्हटलं 9 वर्ष झाली. बघा, ते विसरले लग्न. हे कोण हा? हा माझा छोटा मुलगा आहे. छोटा मुलगा आहे का? स्वनिक नाव त्याचं. हा मोठा वाटतोय मला. मोठी मुलगी. ही मोठी मुलगी आहे? हा, सानिका. वा, सानिका. सोनिक बघू बरं कसा आहे. सोनी काय? नाही, मी काय करतो घराघरात गेलो ना मुलांना असं काय घेतो, काय वजन आहे बरं हे बघतो. काय माहिती का तुम्ही काय खायला प्यायला घालता? सगळ्यांशी ओळख करून द्या ना माझी. हे माझे मिस्टर चंद्रकांत रोडकर. हा माझा भाऊ. नमस्कार. सागर, ही माझी आई, ती माझी मैत्रीण आहे. ह्या सागवकर वहिनी आहेत, शेजारी राहतात आमच्या. ह्या वरती राहतात. त्या वटिरेकर वहिनी, त्या सावंत वहिनी, ते खाली राहतात. चला आता खाली उतरा, आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. वहिनी, लग्नाआधी तुमच्या काय काय आवडीनिवडी होत्या? मला फिरायला जायला आवडायचं. फिरायला? कुठे कुठे फिरलात आतापर्यंत? आम्ही अलिबागला सगळीकडे फिरले. अलिबागला? त्याच्या व्यतिरिक्त? त्याच्या व्यतिरिक्त मुंबईत वगैरे जायचं. मुंबईत? काय आवडतो मुंबईत? मुंबईत काय आवडत नाही, म्हणजे मामा आहे तिकडे. कुठे राहतात मुंबईत? प्रॉफिट मार्केटला राहतात. हो, मग लहानपणापासून तिकडे जायचं उन्हाळ्याच्या सुट्टीत? बापरे, उन्हाळ्यात तर म्हणजे किती मुंबईत घामटा असतो. आणि किती सुट्टी असायची म्हणून जायचो. बरोबर. मी पण सुट्टीत ना जळगावला जायचो. जळगावला तर किती जास्त ऊन असतं, पण आपल्याकडे जो माणूस असतो ज्याच्याकडे आपण जाऊ शकतो त्याच्याकडेच आपण जातो, नाही का? पण काय काय केलं मुंबईतली कुठली तरी एक आठवण सांगा ना आम्हाला. मुंबईत मी शिकायला होते 1 वर्ष. हो, कुठे? महात्मा ज्योतिबा फुले म्हणून शाळा आहे तिथे बाजूलाच. बर, का बरं 1 वर्ष मुंबईत? आई माझी मुंबईत सर्व्हिसला लागली होती हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे मी ती राहायची ना तिला ठेवून, तिच्या म्हणजे गावाला सगळे राहायचं आम्ही फॅमिली ना. मग आई वडील तिकडे असल्यामुळे मी तिच्याबरोबर आम्हाला दोघांना घेऊन गेले, भाऊ माझा छोटा आणि मला. बाकी माझ्या 2 बहिणी गावालाच राहायच्या. पण रत्नागिरीत आवडतं का? हो. पहिला प्रश्न विचारतो बहिणी, भिंतीवर घराचं एक चित्र आहे, त्याच्यातल्या लॉन वर किती खुर्च्या आहेत? 6 नाही बहिणी, 8 खुर्च्या आहेत. पुढचा प्रश्न, मिस्टरांचा जन्म वार काय, कुठल्या वारी जन्म? नाही माहित. बुधवारी जन्म झाला मिस्टरांचा. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, ऍक्टिंगला मराठीत काय म्हणतात? ऍक्टिंग मराठी शब्द काय? मी ऍक्टर आहे. मी ऍक्टर आहे म्हणजे अभिनेता आहे. ऍक्टिंगला मराठीत अभिनय असं म्हणतात. आता यानंतर आपण पांडव वहिनींना भेटणार आहोत, त्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्याबरोबर
पहिली फेरी खेळूयात. धावत पळत पांडवांनी रत्नागिरीमधल्या माळनाका इथल्या तारा रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या सौ सानिका संतोष पांडव वहिनींना आपण भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? सानिका संतोष पांडव. माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर? कोल्हापूरची? असं आहे. इकडे कुठून कोण इकडे आले? इकडे कसं काय येणं केलं? इकडे सासर. सासर म्हणजे लग्न? लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कधी भेटलं त्यांना? भेटले नाही. ते आले बघायला. आले बघायला? आले. बापरे, खूप भीती नाही का वाटली? एवढं कोकणात परत जायचं कोल्हापूरला, नाही आवडली मुलगी तर उगाच खर्च झाला असं वाटलं. वाटली सुरुवातीला. मग पण काय, तेव्हाच्या कुठल्याने सर्व काही ठीक झालं. पहिलीच मुलगी बघितली आणि सिलेक्ट? हो. तुम्ही किती मुलं पाहिली होती? भरपूर. भरपूर? किती किती? तर नाही सांगताय. हा, तरी अंदाज हो, एक 10-15. हा, सगळ्यांनी रिजेक्ट केलं? नको. हा नको. हा नको. का बरं, कसा मुलगा हवा होता तुम्हाला? त्यांच्यासारखा. तरी कसा मुलगा? एक कसे आहेत ते सांगा ना. स्मार्ट. काय करता तुम्ही? संपूर्ण नाव सांगा. संतोष भगवान पांडव. काय करता? कम्प्युटर बिझनेस. कम्प्युटर बिझनेस, म्हणून स्मार्ट. ईमेल पाठवले असतील मग तुम्ही लगेच? हा, लग्न ठरल्यानंतर काय पाठवलं होतं पहिला ईमेल? अशी फुलं बिलं मध्ये असा बदाम असं काही पाठवलं होतं? कधी झालं लग्न? 2006. सगळ्यांची ओळख करून द्या. ही माझी आई. नमस्कार. सासू सासरे नंदूबाईंकडे गेलेत साताऱ्याला. साताऱ्याला? हा. आणि सगळ्यांची शेजारी. सगळे शेजारी का? हो. हा माझा मुलगा. नमस्कार. नमस्कार. चला आता खेळ खेळायला सुरुवात करू आपण. किती वर्ष झाली बहिणी लग्नाला? 3 वर्ष झाली आत्ताची. कधी आलात रत्नागिरीत राहायला? लग्न झाल्यानंतर. लगेच? त्याच्या आधी आला होता लग्न? त्याच्या आधी रत्नागिरीत आला होता? रत्नागिरीत म्हणजे हा टूरला वगैरे गेलेले तेव्हा आलेले. टूरला फिरायला? असं वाटलं होतं का इथेच येऊ लग्न? बर, ती जी मुलं पाहिली जी काय 10-15 मुलं, ती कशी होती? जरा एकेकाचं वर्णन करा ना. सगळे म्हणजे असे दिसायला काही खास नव्हते. पहिली गोष्ट. हा, बर. मग जरा जो बरा दिसायला असेल तो त्याला का रिजेक्ट केला? मग तो जरा कलर ने काळा होता वगैरे. अहो, काय काय निग्रो लोकांचे लग्न होते काय? त्यांना मग तशाच मिळतात ना. पण तुम्हाला गंमत माहिती का बहिणी, आपला जो भगवान कृष्ण होता तो काळा होता, तो सावळा होता. त्यामुळे कुठलाही काळा रंग असेल तर कुठलेही क्रीम फिम वापरू नका, गोर होण्याच्या मागे लागू नका. मुलींनो आणि मुलांनो, काळा रंग हा उलट मातीचा रंग आहे. मातीचा रंग पांढरा नाही, मातीचा रंग काळा. बोलण्याच्या गोष्टी झाल्या. रिअल लाईफ मध्ये कोण असं नाही करत. वहिनी बरेच जण करतात खरोखरच. काही लोकांचा असा समज असो, तुमचा समज चुकीचा असं नाही म्हणणार मी, पण मी म्हणतो की हाच एक समज नसावा. कारण मी असं पाहिलेलं आहे की बऱ्याच ज्या मुली आहेत ना, त्या जर सावळ्या काळ्या असतील ना, तर त्यांना इतका कॉम्प्लेक्स येतो मनातल्या मनात की बापरे आता माझं लग्न कसं होणार आणि काय. सुंदरता ही मनाची असायला हवी आणि कॉन्फिडन्स असायला हवा मुलींना. ते पण आहेच. हा, म्हणजे गोरा असेल पांढरा फटक आणि हुशार नसेल काय, त्याला डोंबलं चाटायचंय. ते पण बरोबर आहेच. मुळात हुशारी असायला हवी आणि मन चांगलं असायला हवं. बर, आपण आता खेळायला सुरुवात करूया. 3 प्रश्न, 600 रुपये मिळतील. तिन्हींची उत्तरं दिली तर चढत्या क्रमाने 100, 200 आणि 300. पहिला प्रश्न, देवघराच्या वरती दत्तात्रयांचा फोटो आहे, त्यात किती स्वान आहे, कुत्री किती आहे? 3. नाही, उत्तर चुकलंय, 4 कुत्री आहेत. दुसरा प्रश्न, मिस्टरांना बाईक चालवायला कोणी शिकवलं? मामाने. मामा हे उत्तर बरोबर आहे. वहिनी हे 100 रुपये तुम्हाला मिळतात. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, मेकअपला मराठीत काय म्हणतात? रंगरंगोटी शृंगार नव्हे, रंगभूषा असं म्हणतात.
तशी वेशभूषा असते, तशी रंगभूषा असते. हरकत नाही, वहिनींनी पहिल्या राऊंड मध्ये 100 रुपये का होईना कमावलेले आहेत.